नमस्ते। छातीत दुखून खूप लोक आजारी होतात आणि खूप लोक मरतात, त्याला हृदयविकार झाला म्हणतात। तो कसा होतो ते मी तुम्हाला सांगतो। हे हृदय आहे, माणसाचं हृदय असं असते आणि याच्यावर ज्या लाल लाल आहेत, या रेच्या हृदयाला रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिन्या आहेत, या उभ्या ज्या आहेत, या मोठ्या नळातून या रक्तवाहिन्या निघाल्या आहेत या दोन्हीकडे। आणि एक इकडे आहे बघा, ही हिला आणि एक इकडे आहे, अशा दोन। तिला डावी आणि हिला उजवी म्हणतात, म्हणजे समोरच्या माणसाची डावी आणि उजवी मोठी हृदयाची रक्तवाहिनी आणि त्याला खाली उतरणारी शाखा आहे। तर आपण जे जेवतो त्यातलं गरजेपेक्षा जे जास्त अन्न असते, जरुरीपेक्षा जास्त अन्न खातो पोटभर, त्याची चरबी बनते आणि दुधाच्या भांड्याला जशी साय लागते चारी बाजूला, तसं रक्तवाहिन्यांना हे चरबी रक्तवाहिन्यामधून वाहते रक्तासोबत, तेव्हा ती रक्तवाहिन्यांना लागते, इथे जखम करते, मग इथे असे थर बनतात, मग याची गुठळी होऊ शकते आणि याने हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो, तेव्हा छातीत दुखते। आणि रक्तपुरवठा बंद झाला तर याच्या पलीकडला हृदयाचा भाग आधी कमजोर होतो आणि मरतो। आणि हे जगायला आवश्यक आहे, तेवढं हृदय जर कामी राहिलं नाही तर आपण मरतो। तर हे होऊ नये म्हणून पहिले नेहमी भूक लागली तर खा आणि अर्धीच भूक खा आणि अर्धा घास भाजी कोशिंबीर पाहिजे, पाव वाटा भात किंवा पोळी, पाव वाटा डाळ किंवा मांसाहार, थोडं वाटीभर दही, चिमटीभर मीठ, स्वयंपाकघरात मीठ आणि साखर नको आणि भूक लागल्याशिवाय खाऊ नये। पण आपण दिवसभर खातो आणि पोटभर खातो, गरजेपेक्षा दुप्पट खातो, जास्त खातो, ज्यादा अन्नाची चरबी बनते आणि ती आपला जीव घेते अशा प्रकारे। असं मेंदूत झालं की जिथे मेंदूचा रक्तपुरवठा कमी होतो तो मेंदूचा भाग खराब होतो आणि ज्या भागाचा मेंदू रक्तपुरवठा जातो तो भाग मरून जातो, मग आपला मेंदू कमजोर व्हायला लागतो, मग आपण हृदय खराब, मेंदू खराब, असंच किडनी, लिव्हर, यकृत, मूत्रपिंड सगळे भाग खराब होतात। मग काय करतात की हे बघा, ही रक्तवाहिनी दाखवली तुम्हाला, नळासारखी रक्तवाहिनी असते आणि याच्यामध्ये चरबीचे असे थर बनतात आणि याने रक्तपुरवठा कमी होतो। तर काय करतात की आतमध्ये अशी एक जाळी, हाताच्या रक्तवाहिनीमधून हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये अशी एक जाळी टाकतात आणि ती मोठी करतात। हे मोठी करून जर ते चरबी आणि त्याला चुना लागून जातो, ते सगळं निघून गेलं तर आपण मोकळे झालो, नाहीतर अशी जाळी टाकतात जी मोठी असते आणि रक्तवाहिनीला मोठी करतात, याला स्टेंट असं म्हणतात। आणि याने रक्तपुरवठा चांगला होतो आणि आपला हृदयविकार आणि छातीतलं दुखणं चाललं जातं। हे करण्यापलीकडली परिस्थिती असेल या तर दुसरी एखादी रक्तवाहिनी आणून यांना जोडतात, मग त्यांना आपण जसं दुसरा पाईप टाकतो, एक पाईप खराब झाला तर तसा दुसरा त्याला बायपास सर्जरी म्हणतात, म्हणजे दुसरी रक्तवाहिनी जोडणे हृदयाला, असं पण करतात। तर ही माहिती सर्वांना सांगा, कोणाला छातीत दुखलं तर याला NGO म्हणजे रक्तवाहिन्यांची तपासणी आणि रक्तवाहिन्यांची चित्रीकरण आणि मग त्याच्यामध्ये हे जाळी टाकणे, स्टेंट टाकणे, असं करून घ्या आणि आपला जीव वाचवा, ही माहिती सर्वांना द्या। धन्यवाद। मी डॉक्टर हेमंत जोशी, विरार, जय हिंद।